राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून अभियांत्रिक औषध निर्माण निर्माणशस्त्र व कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सी ई टी परीक्षेचा निकाल आज रात्री अकरा वाजता जाहीर झाला असून राज्यातील एक्केचाळीस विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण शंभर पर्सन्टाईल मिळाले आहेत यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील अभिषेक रामचंद्र कुलकर्णी अक्षता वैभव कोष्टी सन्मय संजय कुमार मेहता यांचा समावेश आहे अशी माहिती सी ई टी सेलचे प्रमुख डॉक्टर एस के महाजन यांनी दिली डॉक्टर एस के महाजन यांनी सांगितले की या परीक्षेसाठी एकूण पाच लाख बेचाळीस हजार चारशे एकतीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती व एकूण तीन लाख शहाऐंशी हजार सहाशे चार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती परीक्षेचा निकाल अठ्ठावीस नोव्हेंबरला जाहीर होईल असे सी ए टी सेलने जाहीर केले होते त्याप्रमाणे आम्ही हा निकाल जाहीर केला आहे या परीक्षेत पी सी एम ग्रुपसाठी एक लाख चौऱ्याहत्तर हजार सहाशे एकोणऐंशी विद्यार्थी तर पी सी बी ग्रुपसाठी दोन लाख अकरा हजार नऊशे पंचवीस विद्यार्थी बसले होते पी सी एम ग्रुपमध्ये बावीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून त्यामध्ये पाच मुलींचा समावेश आहे पी सी बी ग्रुपमध्ये एकोणीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले असून त्यामध्ये सात मुलींचा समावेश आहे निकालामुळे राज्यातील इंजिनिअरिंग बी फार्मसी आणि ॲग्रिकल्चर अभ्यासक्रमाचा प्रथम वर्षाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल विद्यार्थ्यांनी त्याच निकाल सी ए टीच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांच्या लॉग इनमध्ये पाहता येईल असेही डॉक्टर महाजन यांनी सांगितले नवमहाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ